मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रोफेसर कॉलनी चौकातील भाजी आणि फळ विक्रेत्यांसाठी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने या विक्रेत्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. याबाबत माहिती मिळताच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर दीप चव्हाण, चंद्रकांत उजागरे, दानिश शेख, त्याचबरोबर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बुराटे, योगीराज गाडे, माजी महापौर अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, परेश लोखंडे आदी प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये पोहोचले. यावेळी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची अतिक्रमण विभागाच्या पथकाशी शाब्दिक चकमक उडाली. यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेचे संयुक्त शिष्टमंडळ महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झालं. आम्ही सगळ्यांनी मिळून एक साधारणतः या कोविडच्या महामारीच्या दृष्टिकोनातून चाललेल्या नगर शहरामध्ये आणि भाजी मार्केट प्रोफेसर कॉलनीच्या संदर्भातला आलेला हा विषय, त्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून या नगर शहरामध्ये ही अशी महामारीच्या दृष्टिकोनातून याच्यातला प्रादुर्भाव जे आपलं वाढत आहे तो कशा पद्धतीने आपलं कमी होईल आणि यांची पण उपजीविका कशी चालेल, कारण की यांच्या सगळ्यांच्या हातावर पोट आहे. हे आता सध्यांचे प्रत्येकाचे काम सुटलेले आहे, हे काही ओरिजिनल भाजी विकणारी माणसं नाही आहे. त्याच्यातली काही जर माणसं जर सोडली तर कोणाची रिक्षा होती, कोणाची हातगाडी होती, कोणाची चहाची होती, कोणातली कुठले कुठले छोटे छोटे एक व्यवसाय होते, ते व्यवसाय त्यांचे संपूर्ण बंद झालेले आहे. आणि ते कुणीतरी आपलं एक भाजी मार्केटमधून 100-200-300 रुपये त्यांचं मिळाले तर त्यांचं कुटुंब चालतात. अशा पद्धतीने आज आम्ही इकडे या ठिकाणी आयुक्त साहेबांकडे आलो. आयुक्त साहेबांच्या संदर्भातला आम्ही विचारणा केली, त्यांना फोन केला. आयुक्त साहेब म्हटले तर मी आपले अतिक्रमण प्रमुख सुरेश इतापे यांना मी पाठवतो आणि उपायुक्त वगैरे कुठले तरी दुसऱ्या कामाला असल्यामुळे इतापे साहेबांनी आमच्याशी सगळे नगरसेवकांचे काँग्रेस आणि सेनेच्या सगळ्या शिष्टमंडळां पक्षाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. चर्चेच्या माध्यमातून त्यांना आम्ही सांगण्यात आलेले आहे, व हा काय फार मोठा प्रश्न नाही, हा इगोचा प्रश्न नाही, हा कुठल्या तरी पक्षाचा किंवा कुठलं तरी कुणीतरी आता आम्ही गेल्यानंतर येतील नाही, हे इथं अडचणी होतात. आम्ही समजू शकतो अडचणी, पण ही अडचणी कायमची नाही आणि ही अडचण तिथल्या लोकांना कायम राहणार नाही अशी अडचण नाही. गेल्या 25-30 लोक आहे, त्यांना सांगितलं एकत्रित बसत असेल. काही दुकानदारांच्या संदर्भातला पण प्रश्न आहे की बाबा त्यांचे दुकान उघडल्यानंतर सुद्धा ते समोर बसलेले असतात, तर आम्ही त्यांना सांगितलं त्यांना सकाळची वेळ ठरवून घ्या आणि ते दुकान उघडल्यानंतर ह्या लोकांनी इथून जायला पाहिजे आणि त्यांनी त्यांना पण मदत करायला पाहिजे. आणि जाता जाता तिथं स्वच्छता वगैरे करून आणि काही लोकांना डिवायडेशन करा, 30-35 जर लोक असेल तर 10 पलीकडे बसवा, 15 इकडे बसवा, 5 तिकडे बसवा, अशा पद्धतीने एक दोन महिन्यांचा प्रश्न आहे. दिवाळी झाल्यानंतर जो तो आपला पूर्ण लॉकडाऊन हा उघडला गेल्यानंतर जो तो आपला व्यवसाय जे असेल मग त्या पद्धतीने तो व्यवसायला निघून जातील, थोडे लोक राहतील आपल्याकडे. असं बी तर अनेक नगर शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक विभागामध्ये मग असे काहीतरी भाजी मार्केटच्या संदर्भात तो प्रश्न आहेच. तर याला एक माणुसकी म्हणून आणि त्यांच्या हातावर पोट असल्यामुळे हा दृष्टिकोन ठेवून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. इतर साहेब म्हटले तर भाऊ मी आयुक्तांच्या कानावर घालतो आणि याला फार युगो प्रश्न करू नका, एवढंच आम्ही त्यांना सांगून त्या ठिकाणी आम्ही चर्चा थांबवली. त्याच्यामध्ये आपण उपस्थित होता, या प्रश्नामध्ये काय म्हणजे कुठलं तुम्हाला मी सांगतो का वेगळं मध्ये सांगायची काही गरज नाही. आपण होतात, आपण पण ही चर्चा ऐकलेली आहे आणि तुमच्या पण समोर आता बाईक देताना तीच चर्चा आम्ही तुमच्या समोर करतो. मात्र आयुक्त महापालिकेत उपस्थित नसल्यामुळे अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या समवेत शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी नगरसेवकांनी आक्रमक होत महापालिकेच्या या अन्यायकारक कारवाईबद्दल अतिक्रमण विभाग प्रमुख यांना धारेवर धरलं. सध्या कोरोनाचं संकट आहे, यामुळे समाजातील छोट्या मोठ्या सगळ्याच व्यावसायिकांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या खालावली आहे. आज त्या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. आम्ही त्या ठिकाणी ती कारवाई थांबवली आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही पुढील चर्चेसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी चर्चा करत असताना आयुक्त स्वतः काही उपस्थित होते, परंतु अतिक्रमण विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळानं या ठिकाणी या प्रश्नावरती चर्चा केली. आपल्या सगळ्यांना माहिती की कोरोनाचं त्या ठिकाणी संकट आपल्यावरती आहे, अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे, लोकांचा रोजगार गेलेला आहे, देशामध्ये 2 कोटी तरुण हे बेरोजगार झालेले आहेत. अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये अत्यंत हातावरती पोट असणाऱ्या गोरगरीब लोकांच्या संसारावरती कुऱ्हाड चालवण्याचं काम अन्यायकारक पद्धतीने महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे. त्याच्याविरोधात आम्ही आज या ठिकाणी संयुक्तपणे दोन्ही पक्षांच्या वतीने एकसुरी आवाज उठवला आणि त्या ठिकाणी आम्हाला आशा आहे की या गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी बसण्यापासून मंचावर जे महापालिकेचे यंत्र आता तुर्तास हे कोरोनाचं संकट जाईपर्यंत तरी करणार नाही, त्याचवेळेला त्या ठिकाणी जी दुकानदार लोक आहेत किंवा स्थानिक नागरिक आहेत त्यांचाही विषय महत्त्वाचा आहे. आम्ही देखील त्यांची भूमिका त्या ठिकाणी समजून घेत आहोत, परंतु
स्थानिक नागरिक असतील, दुकानदार असतील किंवा भाजीवाले असतील, या सगळ्यांमध्ये आपापसात समन्वय साधून कुणाचंही कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, नागरिकांची देखील भाजीसाठी गैरसोय होणार नाही असा सुवर्ण मध्य काढत त्या ठिकाणी सगळ्यांचं भलं कसं त्या ठिकाणी होईल या संदर्भामध्ये काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या वतीने आज आम्ही एकत्रित महानगरपालिकेमध्ये भूमिका घेतलेली आहे. परंतु एक इशारा देखील मी या निमित्तानं महानगरपालिकेला देऊ इच्छितो, जर अशा प्रकारची अन्यायकारक कारवाई जर या पुढील काळामध्ये महानगरपालिकेने परत केली आणि लोकांना जर बेरोजगार करण्याचं काम केलं तर त्यांना आम्ही आमच्या स्टाईलने त्या ठिकाणी उत्तर देऊ आणि महानगरपालिकेवरती या नगर शहरातल्या गोरगरीब कष्टकरी लोकांचा भव्य मोर्चा काढून त्यांना तिची जागा द्यावी. दिवसभरात मिळणाऱ्या रोजंदारीवरती गुजराण करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना महानगरपालिका जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी भाजी फळे विक्रेते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक दुकानदार, रहिवासी आणि भाजी फळे विक्रेते यांनी समन्वयाने एकमेकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करावं. अडचणीच्या कालावधीमध्ये समाजाच्या सगळ्या घटकांनी एकमेकांना सहकार्याची भूमिका ठेवावी. त्याचबरोबर महानगरपालिकेने देखील अन्यायकारक कारवाई करत लोकांना बेरोजगार करू नये अशी भूमिका शिष्टमंडळाच्या वतीने घेण्यात आली. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.